आजपासून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या अमृत महोत्सवाची सुरुवात आजपासून सुरू झाली आहे जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने तेरा आणि चौदा सप्टेंबर रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद होणार आहे राष्ट्रीय परिषदेचा उद्घाटन समारंभ तेरा सप्टेंबर रोजी होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांची तर प्रमुख अतिथी म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांची उपस्थिती असणार आहे प्रास्ताविक विद्यापरिषदेचे प्राध्यापक राजेश करपे करणार आहेत तर डॉक्टर रश्मी बोरीकर यांचे मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्त्रियांचे योगदान यावर बीज भाषण होणार आहे दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष म्हणून विद्यापरिषदेचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर व्यंकटेश लाम यांची उपस्थिती राहणार आहे तर मराठवाडा मुक्तिसंग्रमातील क्रांतिकारी चळवळ एक अध्यायावर विचार व्यक्त करण्यात येणार आहे दुपारी चार ते पाच या काळात संशोधन लेखांचे वाचन होणार आहे तिसऱ्या सत्राला वाजता बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सी सभागृहात सुरुवात होणार आहे या सत्राच्या अध्यक्षस्थानी इतिहास आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभागाचे प्राध्यापक डॉक्टर उमेश बगाडे यांची उपस्थिती राहणार रा आहे अनिल पहाडे मराठवाडा मुक्ती माणिकचंद मानिकचंद पहाडे यांचे योगदान यावर विचार मांडणार आहे दुपारी एक ते दोन दरम्यान संशोधन लेखाचे वाचन होणार आहे परिषदेचा समारोप दुपारी तीन ते पाच या दरम्यान होणार असून समारोप सत्राला कुलगुरू डॉक्टर प्रमोद देवले इतिहास विभागाच्या प्रमुख डॉक्टर पुष्पा गायकवाड यांची उपस्थिती राहणार आहे यावेळी डॉक्टर मंगला बोरकर या ऑपरेशन पोलो आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम यावर विचार मांडणार आहेत या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समन्वयक डॉक्टर गीतांजली बोराडेसह समन्वयक डॉक्टर बीना सेंगर यांनी केले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे